महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असताना राजकीय तापमानाचा पाराही चांगलाच वाढला. नुकतंच विधिमंडळाचं अधिवेशन झाले. हे अधिवेशन गाजले ते आरोप प्रत्यारोपांनी. शिवाय गेल्या 4-5 महिन्यांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीने सळोकी पळो केलं. अनेक नेत्यांची डोकेदुखी बनलेली ईडी ज्या कायद्याचा आधार घेऊन आघाडीतील नेत्यांवर कारवाया करते तो PMLA कायदा आहे तरी काय? या कायद्यात काय तरतुदी आहेत याच विषयी जाणून घेऊयात. नमस्कार, मी ऐश्वर्या. सुरुवातीला पाहूया PMLA कधी अस्तित्वात आला. PMLA लॉंग फॉर्म आहे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास PMLA म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा. हा एक फौजदारी गुन्ह्याबाबतचा कायदा आहे. NDA सरकारच्या कार्यकाळात 2002 हा कायदा संसदेत मंजूर करण्यात आला होता आणि पुढे 1 जुलै 2005 पासून कायद्याची देशात अंमलबजावणी सुरू झाली. मात्र त्या 3 वेळा म्हणजेच 2005, 2009 आणि 2012 साली अनेक सुधारणाही करण्यात आल्या. 2012 शेवटच्या दुरुस्तीला 3 जानेवारी 2013 रोजी राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि हा कायदा 15 फेब्रुवारी 2013 पासून लागू झाला. या अंतर्गत तपास इतर गुन्हेगारी प्रकरणांनुसारच करण्यात येतो. यातील 28 कायद्यांच्या 156 कलमांनुसार कारवाई करण्यात येते. यात संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण करणे, रूपांतरण आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे अशी कारवाई केली जाऊ शकते. केंद्र सरकारची तपास यंत्रणा असलेली ईडी ही PMLA या कायद्यातील कलमांनुसार काम करते. ईडीचा PMLAशी संबंध काय? ईडीचं मुख्य कार्य आहे भारतातील आर्थिक घोटाळ्याचा तपास करणं. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाअंतर्गत ईडी काम करतं. बरेचसे आर्थिक व्यवहारातील घोटाळे हे परकीय चलन वापरूनच केले जातात. त्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999 किंवा आपण ज्याला FEMA म्हणतो त्या कायद्याची आणि PMLA म्हणजेच प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत काही तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी या संचालनालयाची स्थापना करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंगवर प्रतिबंध आणणे, काळा पैसा वापरणाऱ्यांवर कारवाई करणे, काळा पैसा वापरलेली मालमत्ता जप्त करणे आणि संबंधित प्रकरणाचा तपास करण्याचं काम ईडी या कायद्याअंतर्गत केलं जातं. हवाला, मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. संबंधित पैसा कुठून आला, आर्थिक व्यवहार कसा झाला या संदर्भात ईडी समन्स पाठवून चौकशी सुरू करते किंवा स्पष्टीकरण विचारते. चौकशी दरम्यान ईडी बेनामी मालमत्ता आणि इन्कम सोर्स स्पष्ट नसल्यास संबंधित मालमत्ता जप्त करू शकते. PMLA अंतर्गत ईडीला काय अधिकार भेटतो? भारतात ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात तपास करू शकतात. या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवण्याचा, चौकशीसाठी समन्स बजावण्याचा, संपत्ती पाहण्याचा, छापा टाकण्याचा आणि जप्त करण्याचा, शिवाय अटक करण्याचाही अधिकार असतो. PMLA अंतर्गत कारवाई कशी होते? या ऍक्ट अंतर्गत काळा पैसा वाईट करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. ब्लॅक मनी वापरून एखादी मालमत्ता उभी केली किंवा बेनामी संपत्ती असल्यास PMLA कायद्याअंतर्गत कारवाई होते आणि तशी शंका ईडीला आल्यास ते तुमच्याकडे स्पष्टीकरण मागू शकतात किंवा तुमची संपत्ती जप्त करतात. या कायद्यातील कलम 3 नुसार जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुन्हेगारीतून पैसा कमवणाऱ्यांविरोधात आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व लोकांविरोधात FIR नोंद केली जाऊ शकते. एखाद्याकडे बेनामी संपत्ती आहे किंवा मनी लॉन्ड्रिंगचा संशय आहे अशाला चौकशीसाठी समन्स पाठवता येते. कलम 19 नुसार अंतर्गत अतिरिक्त संचालक या पदावरील अधिकाऱ्याला अटक करण्याचा अधिकार दिला. काय शिक्षा होते? या ऍक्टच्या सेक्शन 4 नुसार काळा पैसा व्हाईट करण्याचा आरोप सिद्ध झाल्यास 3 ते 7 वर्षांचा तुरुंगवास किंवा 5 लाखांचा दंड आकारला जातो. तसंच संबंधित प्रकरणात आरोपी इतरही कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. शिवाय या प्रकरणाशी संबंधित संपत्ती पैसा ईडी कडून जप्तही केला जाऊ शकतो. PMLA नुसार कोणावर झाली कारवाई? पुण्यातील बिझनेसमन हसन अली खान यांच्या 2011 मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रात सध्या 10 हून अधिक राजकीय नेत्यांविरोधात ईडी चौकशी करत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ जवळपास 2 वर्ष तुरुंगात होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारचे 2 मंत्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. तसंच विजय माल्या, नीरव मोदी, रॉबर्ट वॉड्रा अशा अनेकांवर PMLA अंतर्गत कारवाई किंवा चौकशी झालेली आहे.
तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।